100% नैसर्गिक घटक, 100% घरगुती कृती आणि यांचा दर्जेदार मिलाप म्हणजेच आमचे मसाले. नाईस मिस्टर विराज, आता आम्हाला तुमचं प्रॉडक्ट बघायची इच्छा आहे. शुअर, ऑफकोर्स, प्लीज. Have a look, sir. एक मिनट. Just one minute. काय झालं? मला माझ्या टीमशी जरा बोलायचं आहे. आपण 2 मिनिटाचा ब्रेक घेऊ शकतो का? काही हरकत नाही. थँक यू, विल बी बॅक सर. विराज, मी काल तुम्हाला 1 लाख रुपये दिले होते ना, ते माझे पैसे मला हवे. हो हो, हे काय, हेच एनव्हलप, ह्याच्यातच आहेत पैसे. या खोट्या नोटा आहेत. मला माझे खरे पैसे हवेत. अहो, हे तुम्हीच दिलेले पैसे आहेत. ह्यांनी दिले होते, तुम्ही दिले होते ना ते. आणि इतक्या इतक्या खोटा नोटा मी कुठून आणणार आहो? काहीतरीच काय साळुंखे, हे बघा ना. सासूबाई, मी तुम्हाला खऱ्या नोटा दिल्या, तुम्ही मला खोट्या नोटा देताय, हे कसं झाले? मला माझे पैसे आत्ताच्या आत्ता हवेत. अहो, मी ते काय, तुम्ही काय, मी काय, तुम्ही सासूबाई, मी तुम्हाला एक गम्मत सांगू. मी तुम्हाला ना फसवला. मी तुम्हाला खोट्याच नोटा दिल्या. कस वाटलं आपली फसवणूक झाल्यावर? कस वाटतय? बर वाटतय की राग येतोय की आणखी काय? तुम्ही माझं लीलाशी लग्न ठरवलं आणि त्या जहागीरदाराकडे तिचं स्थळ पक्क केलं. माझ्याकडून इकडे चांदीचं नाणं, सोन्याचे दागिने, साड्या, पैसे सगळं घेतलं. तिकडे तिचा साखरपुडा झाला, आता मेहंदी आली आहे. एक नंबरची नालायक बाई आहेस तू. माझे पैसे, दागिने, साड्या सगळं सगळं हवंय. त्या लीलाचं लग्न एजेशी ठरतंय, म्हणजे तोपर्यंत साळून त्याला नटकवत ठेवायचं आणि एकदा लीलाचं लग्न झालं की एजेचे पैसे साळून त्याच्या तोंडावर फेकायचे. हो ना? तसंच वाटतंय तुला? पण हे सगळं मी लीलाचं लग्न एजेशी होऊ दिलं तर ना? नाही 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 नाही, साळू के पाया पडते तू, पाया पडते माझ्या माझ्या लीलाचं लग्न होते, पाया पडते तू. आमची परिस्थिती खरंच खूप वाईट आहे. आता हे मी जर एजेला सांगितलं की माझं लीलाशी लग्न ठरलंय तर परिस्थिती अजून बिकट होणार आहे. काय कळलं? ऐका ना, ऐका ऐका, तुम्ही जे सांगाल ना ते सगळं करायला तयार आहे मी. तू काय वाटत ते सांगा, मी करते. माझ्या लीलाचं लग्न याची शोधते, पाया पडते तू. आज दुपारी 2 वाजेपर्यंत, 2 वाजेपर्यंत माझे पैसे
मी दिले दागिने आणि माझे 25 लाख रुपये घेऊन मी सांगेन त्या पत्त्यावर येऊन हजर राहायचं. तुझ्या मुलाचं लग्न मोडलं समज. काय कळलं? विराज, हे मसाले आपले नाहीत. म्हणजे? म्हणजे आयुष्यवर आपल्या पॅकेटमधून काढून हे मसाले बोलमध्ये ठेवले होते. येस, 100% शुअर. म्हणजे बाबा, माझ्या समोरच त्यांनी त्या पॅकेटमधून आपल्या बोलमध्ये मसाले काढले. काहीतरी गडबड आहे. तुमच्याकडे साधं फूड सेफ्टी सर्टिफिकेट नाहीये. फक्त त्याची मुदत संपली आहे. आणि ते पुन्हा बनवून घ्या याची आठवण करण्याची आमची लिमिट सुद्धा संपली आहे. हा बाबा, आता मला कळतंय. हा ना आपल्या सप्लायरने घातलेला घोळ असणार. थांबा, मी ना त्याला आता फोनच लावतो. एकच. नाही 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 नाही, अजिबात नाही. यू आर नॉट गोइंग टू मेक दॅट मिस्टेक. बाबा, लोक उगाच अलर्ट होतील. विराज, आपण त्या फॅक्टरीमध्ये जाऊन सरप्राईज व्हिजिट देऊया. सॉरी जेंटलमन, तुमच्या समोर जे मसाले आहेत ते अनफॉर्च्युनेटली आमच्या कंपनीचे नाही आहेत. म्हणजे? खरं तर हे प्रॉडक्ट आमचे असायला हवेत, पण मी नजरेने सांगू शकतो की या मसाल्यांमध्ये भेसळ आहे. आमच्या बाजूने काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. ही डील फायनलाइज करण्यासाठी मी या सॅम्पल्सचा वापर नाही करू शकत. अँड आय एम सॉरी, ही डील फायनलाइज करण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा प्रेझेंटेशन देऊ. त्याची काहीच गरज नाही मिस्टर एजे. तुम्ही नजरेनं प्रॉडक्ट ओळखलं. आय एम सरप्राईज. आणि प्रामाणिकपणे प्रॉब्लेम कबूलसुद्धा केला. आय एम सो इम्प्रेस. हे डील आमच्याकडनं फायनल. थँक्स अ लॉट मिस्टर देव. कालिंदी, काहीही करून तुला आता लीलाचं लग्न वाचवायचंय. तर साळुंखेच्या नादात तो एजय हातातून जाईल आणि मग तुझ्या हाती काहीच लागणार नाही.
विराज, आपल्याला कोणी पाहिलं नाही ना, कोणाला कळलं नाही ना आपण कुठे चाललो हॉटेलमधून बाहेर जाताना. नाही बाबा, म्हणजे कोणालाच नाही माहिती. गुड. हाय अंकल. काय काम आहे? काय काय आधी मला सांगा, मी तुम्हाला जो गुलाबाचा बुके दिला होता तो कुठे? पाठीमागे कार मध्ये. लक्षात आहे ना, तो बुके तुमच्यासाठी लकी चार्म ठरू शकतो. शेवटी कसं आहे, मी दिलाय ना. माझा दिवस असा चाललाय की तुझा बुके माझ्यासाठी बॅड लक आहे. बॅड लक. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, मी ना उगाच कुणालाही असं गिफ्ट वगैरे देत नाही. काय काम आहे ते बोल. अहो काम असं काही नाही हो, म्हटलं असं सहज करू चौकशी करायला. बरं मला सांग, तुम्ही हार्टचे टेस्ट केल्यात ना? मी सकाळीच तुम्हाला म्हटलं ना, आपल्या तब्येतीची काळजी आपण स्वतःच घ्यायची असते. शेवटी कसं हे बघा, माणसाचं हार्ट एकदम मस्त असलं ना की माणूस कसं एकदम ठणठणीत असतो, कळलं? मी आता कामात आहे. काय काम करताय? त्या कड्यांमध्ये आग लावते का त्या दिवशी सारखी? ड्राईव्ह करतोय. ओ मग माझीशी काय बोलताय? ओ तुम्हाला काही कळतं का अंकल, ड्राईव्ह करताना असं फोनवर बोलायचं नसतं. आधी फोन ठेवा ठेवा. गप्पा काय मारत बसले? काहीतरीच करता. बाबा किती काळजी होईल तुमची, म्हणजे अगदी रबने बनादी जोडी आहे. पण बाबा मी तुम्हाला असे टिप्स देईन ना की सॉरी बाबा सॉरी. सगळं ठीक चाललंय ना रे? किशोर जहागीरदार, मी तुमच्या सांगण्यावरून एजेच्या मसाल्यात भेसळ सुरू केली होती, पण आता ही धंद्यातली चढाओढ माझ्या स्वाभिमानावर आली आहे. माझी लीला चोरतो काय अभिराम जहागीरदार? नाही तुझं वाटोळ केलं तर नावाचा साळुंखे नाही मी. जेवढं शक्य होतं तेवढं सगळं आणलंय, येते मी. कसं झाले? आता आणखी एक काम करायचं, लीलाला इथे बोलून घ्यायचं. लीलाला कशासाठी? कारण तुझ्यासारख्या नालायक बाईच्या नादाला लागायला मला वेळ नाही आहे. तर जे काय बोलायचंय ना मी लीला अशी बोलेन. दाफोन बोल लाव. हॅलो, बरं ऐक, पत्ता पाठवते तिकडे ताबडतोब निघून ये. प्रश्न विचारू नकोस का भाई, ये ये निघून ये लवकर. आणि आज लीला इथे पोहोचली की तिचे परतीचे मार्ग बंद. लीला 100% माझी. इथेच बस, मी आलो. Thank you.
पटापट आवरा रे, काय चाललंय पटापट आवरा, पाच बॉक्स भरायचे अजून, चला आवरा लवकर. विजयच्या एका पाकिटामागे आपलं एक पाकिट गेलं पाहिजे. काय कळलं? चला करा पटापट. चला 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 हातावर, चला चला लवकर. बाबा हाच तो माणूस ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगत होतो, आणि ह्याने सर्टिफिकेटचा घोळ केलेला. खरं विराज, बिझनेस माणसामुळे चालतो, पण त्याच माणसामुळे बिझनेसला कीड लागली तर ती साफ करावीच लागते. तुम्ही माझ्या प्रॉडक्ट मध्ये भेसळ केली त्याच्याबद्दल डिस्ट्रीब्युटर्सना खोटी करन्सी दिली त्याच्याबद्दल. माझ्या बिझनेस कडे वाईट नजरेने पाहिलं त्याच्यासाठी. तुझी हिम्मत कशी झाली माझ्या प्रॉडक्ट्सना हात लावायची? माझ्या बिझनेस पासून दूर राहायचं. मारा मारा त्याला, माझ्या वतीने पण 2-4 वर्ष लकावून द्या त्याला. मारा मारा तुम्ही. साळुंके, मला मला धमकी देत होतास ना? भोग भोग आपल्या कर्माची फळ भोग. तू लोकांच्या आयुष्यात ढवळाढवळ करतोस त्याचं काय? साळुंके त्या एजे समोर सगळं ओकून टाकणार की काय? रे नको नको, तोंड बंद ठेव, तुझं तोंड बंद ठेव. मिस्टर एजे, ज्या लीलाशी तुमचा साखरपुडा झालाय ना, त्या लीलाशी माझं लग्न ठरलंय. माझ्याकडे तिच्या बाबाचा कर्ज थकलाय, त्या बदल्यात तिच्या आईनं मला शब्द दिलाय. आमच्या लग्नाची तयारी सुरू आहे. कुणाच्या? माझ्या आणि नीलाच्या.